students, before starting 1.4, I am going to explain some signs which you have learned already. अपन 1.4 स्टार्ट करायच्या अगोदर जे अपन आतापर्यंत साइन्स पाहिलेली आहे ते एकदा चेक करूया, एकदा आठवण करून देतो. आठवतं बघा, हे जे साइन आहे याला म्हणतात बिलॉन्ग टू. याला काय म्हणतात? लीड कसं करायचं? बिलॉन्ग टू. सी सारखं हे करायचं आणि मध्ये एक लाईन आहे बघा, याला म्हणतात बिलॉन्ग टू. याला म्हणतात नॉट बिलॉन्ग टू. म्हणजे जर एखादा एलिमेंट असेल ना तर आपण असं येतं बिलॉन्ग टू, आणि एलिमेंट त्यामध्ये असेल तर नॉट बिलॉन्ग टू. याला म्हणतो आपण इक्वल से. इज इक्वल टू साइन आहे बघा, इज इक्वल टू ला क्रॉस केलेला आहे. नॉट इक्वल से याचा मीनिंग काय होतो? नॉट इक्वल से. यू कॅन सी हियर ओनली कर्ली ब्रॅकेट्स आर, दोन कर्ली ब्रॅकेट आहेत, मध्ये काहीच लिहिलेलं नाही, झिरो पण नाही आहे. मग असा असेल त्याला एम्प्टी सेट असं म्हणतात. एम्प्टी सेट हा असा पण लिहिला ज्याला आपण फाय असं म्हटलं. आठवते ते पर्यंत हा यू आहे. यू म्हणजे युनिव्हर्सल सेट. यू म्हणजे युनिव्हर्सल सेट. आणि इथे लक्षात घ्या, हे साइन आहे युनियन सेट. युनियन सेट बघा, यू सारखाच आहे पण थोडं स्प्रेड झालेला आहे बघा. याला म्हणतात युनियन सेट. आणि यालाच आपण उलट केलं की त्याला म्हणतात इंटरसेक्शन सेट. इंटरसेक्शन सेट याला म्हणतो आपण सबसेट. आणि जर या साईनला क्रॉस केलं असेल नॉट अ सबसेट. आणि ए डॅश, ए डॅश म्हणजे काय? कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. हे कॉम्प्लिमेंट सेट ऑफ ए बघा, बिलॉन्ग टू, नॉट बिलॉन्ग टू, इक्वल सेट, नॉट इक्वल सेट, एम्प्टी सेट, एम्प्टी सेट, युनिव्हर्सल सेट, युनियन सेट, इंटरसेक्शन सेट, सबसेट, नॉट सबसेट आणि कॉम्प्लिमेंट ऑफ ए सेट किंवा ए डॅश असं म्हणतो. आपण प्रत्येकाने त्याचा थोडक्यात स्टडी केलेला आहे. काही अजूनही 1.4 आणि प्रॉब्लेम सेट मध्ये आपण जेव्हा बघणार तेव्हा अजून काही गोष्टी कळणार आहेत. ओके, ही साइन्स कळतंय तुम्हाला. आता 1.4 मध्ये एक फॉर्म्युला वापरलेला आहे. यू कॅन सी अ फॉर्म्युला. नंबर ऑफ ए युनियन बी कसं लिहिलं जातं बघा. नंबर, एम फॉर नंबर, नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. इथे बघा, मी साइन सांगितलं बघा, याला आपण म्हणतो युनियन से. आणि उलट असलं की त्याला म्हणतात इंटरसेक्शन सेट. याला आपण युनियन सेट म्हटलं. हा फर्स्ट सेट आहे, हा सेकंड सेट आहे आणि हा कुठला आहे? इंटरसेक्शन सेट आहे. फॉर्म्युला लक्षात घ्या, फॉर्म्युला पाठ करावा लागेल. नंबर रीड कसं करतात? नंबर ऑफ युनियन ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. दिस वन इज द फॉर्म्युला. या फॉर्म्युल्यावर एक्झाम मध्ये काही क्वेश्चन विचारले जातात आणि 1.4 आहे हा याच फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे. ओके, मी तुम्हाला प्रॅक्टिस देते. प्रॅक्टिस सेट 1.4 मधला पहिला क्वेश्चन इथे लिहिलेला आहे आणि हा तुम्हाला प्रॅक्टिससाठी दाखवलेला आहे. बघा काय क्वेश्चन मध्ये इन्फॉर्मेशन बघा. नंबर ऑफ ए इज इक्वल टू 15. नंबर ऑफ ए इज इक्वल टू 15. नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू 29. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 7. अँड नंबर ऑफ बी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. नंबर ऑफ बी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. 1, 2, 3. थ्री इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे आणि फोर्थ वन आपल्याला फाइंड करायचं आहे. फॉर्म्युला वर लिहिला, तोच फॉर्म्युला रिपीट केलाय बघा. नंबर ऑफ ए युनियन बी इथे इज इक्वल टू येतो, इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. युनियन सेट मध्ये 29 आहे,
नंबर ऑफ ए सेट मध्ये चेक करा किती आहे 15 आहे. नंबर ऑफ बी तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे माइनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी मध्ये 7 आहे. फक्त वैल्यू पुट अप केलेली आहे इधर हे 29 आहे जसं लिहिलं इधे बघा 15 आहे. 15 मधून हा 7 माइनस करता येईल. 15 मधून 7 माइनस केला तर 8 येणार. 8 कुठून आले कळलं का 15 माइनस 7 8 आलं प्लस नंबर ऑफ बी. ओके नाउ टेक दिस प्लस 8 टू दिस साइड. हे जे 8 आहेत नाही प्लस 8 आहे ना इकडे घेतलं तर माइनस होतील बघा. 29 मधून 8 माइनस केलं तर 21 इज इक्वल टू नंबर ऑफ बी. That's why number of B is equal to 21. इथे पर्यंत काही डाउट आहे का बघा. फॉर्म्युला लर्न करा आणि फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू टाकल्या इझिली व्हॅल्यू काढा. एक प्रॅक्टिस साठी अजून एक क्वेश्चन करा. नंबर ऑफ A इज इक्वल टू 10. नंबर ऑफ A इज इक्वल टू 10. नंबर ऑफ B इज इक्वल टू 15. नंबर ऑफ ए यूनियन बी इज इक्वल टू 20 एंड नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी यू हैव टू फाइंड आउट. तुम्हाला ही व्हॅल्यू फाइंड करायची. इथे बघा चार व्हॅल्यू आहेत 1 2 3 4. थ्री व्हॅल्यूज आर गिवन 1 2 3. फोर्थ वन वी हैव टू फाइंड आउट. फॉर्म्युला जो मला अशी यूज केला तोच फॉर्म्युला वापरलं बघा. फॉर्म्युला यूज केला व्हॅल्यू टाकली युनियन सेट मध्ये बघा. युनियन सेट मध्ये 20 आहे इज इक्वल टू नंबर ऑफ ए मध्ये किती आहे बघा 10 आहे. नंबर ऑफ बी मध्ये 15 आहे बघा. आणि नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके 20 इज इक्वल टू 10 आणि 15 ची ऍडिशन करा 25. पुढे बघा मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता तुमच्या लक्षात आहे का आपल्याला ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे पण याला साइन कोणता आहे मायनस. आय कॅन सी हियर इज मायनस साइन. लक्षात येते का बघा मग हे मायनस आहे ना आपण इज इक्वल टू या साइडला घेऊया. मग मायनस आपण साइड जेव्हा चेंज करणार तेव्हा प्लस होईल बघा. म्हणून काय बघा नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू पहिले 25 आहे आणि प्लस 20 इज इक्वल टू च्या पलीकडे जाऊ द्या मग मायनस 20 होते काय बघा. हे मायनस आहे ना इज इक्वल टू च्या अलीकडे गेलं प्लस झालं. हे इज इक्वल टू च्या पुढे 25 प्लस 20 तिकडे घेतलं. दोन जागा आपण बदलतोय बघा. मायनस होता इज इक्वल टू च्या अलीकडे घेतल्यामुळे प्लस झाला आणि प्लस 20 होते इज इक्वल टू ज्या पलीकडे गेल्यामुळे मायनस 20 झाले. 25 मधून 20 जर आपण मायनस केलं तर किती येतं 5 येतं. दॅट्स वाय नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 5. बघा हे फॉर्म्युला लर्न करा. तर आपण 1.4 मध्ये नेक्स्ट एक्झाम्पल बघताना हेच फॉर्म्युला वापरायचे आहेत. ओके okay?